धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातर्फे आज जागतिक युवा दिन व बेटी बचाओ बेटी पढाओ जनजागृती रॅलीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते। उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ललित कुमार चंद्रे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली। या रॅलीमध्ये रावण नर्सिंग महाविद्यालय देशमुख नर्सिंग महाविद्यालय व नूतन विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते। नमस्कार, मी डॉक्टर ललित कुमार चंद्रे वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा। आज दिनांक 12 ऑगस्ट 2018 या जागतिक युवा दिनाच्या निमित्ताने आज आम्ही उपजिल्हा रुग्णालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक युवांमध्ये जनजागृतीसाठी कार्यक्रम घेतला। यामध्ये आम्ही प्रामुख्याने HIV त्याच्यापासून होणारे दुष्परिणाम त्याच्यापासून होणारा बचाव याबाबत जनजागृती करण्यासाठी आज आम्ही रावल नर्सिंग कॉलेज देशमुख नर्सिंग कॉलेज नूतन माध्यमिक विद्यालय व आमचे सर्व कर्मचारी यांनी एक भव्यदिव्य रॅली घेतली। याच्यामध्ये आम्ही समाजाला प्रबोधनात्मक असे सर्व प्रकारच्या घोषणा दिल्या त्या सहित आज आम्ही बॅनरही दिले। तसंच उपजिल्हा रुग्णालय दोंडाईतर्फे आम्ही बेटी बचाव जनजागृती मोहीम यामध्ये घेतली आहे। स्त्री भ्रूण हत्या करू नये, कारण भविष्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या होत राहिली तर भविष्यामध्ये भरपूरशा मुलांना विवाहासाठी मुली राहणार नाही, त्याचबरोबर नातेसंबंधांनाही सर्वात मोठी काळी माय। शासनानेही याबाबतीत खूप कडक पावलं उचललेली आहेत। तर ह्या जनजागृतीसाठी मी सर्व दोंडाईचेकरांना व परिसरांना मनपूर्वक विनंती करतो की आपण स्त्री भ्रूण हत्या सारखं पातक करू नका। मुलींना कुठेतरी जगण्यासाठी त्यांच्या विकासासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहा, कारण आपल्या सर्वांचाही जन्म हा एका मातीच्याच काठेतून झालेला आहे। तसंच जनजागृतीच्या उद्देशाने आपण आज स्वामी विवेकानंदजी यांची यांचा वाढदिवस आहे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी सर्व तरुणांना एक संदेश देऊ इच्छितो की तुम्ही व्यसनांपासून दूर राहा। तसंच त्याबाबतीत समूह व इतर गोष्टींच्या बाबतीत मनपूर्वक तुम्ही बोला, काही अडचणी असतील तर तुम्ही उपजिल्हा रुग्णालयामध्ये या, त्याबाबतीत आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करत असतो। आणि तसंच त्याबाबतीत गुप्तरोग व इतर विषयांच्या बाबतीत असलेली पूर्ण माहिती उपजिल्हा रुग्णालयामध्ये पूर्णतः गोपनीय ठेवली जात असते। तर आपणही सर्वांनी ह्या कार्यक्रमात सहभागी व्हा व जास्तीत जास्त स्त्री भ्रूण हत्या बेटी बचाव व युवकांमध्ये जनजागृती या विषयांवरती लक्ष ठेवा, व्यसनांपासून दूर राहा, तसंच स्त्रियांची विशेष काळजी घ्या, लिंगनिदानापासून दूर राहा, एवढं सांगतो। या रॅलीत एकूण 500 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। यावेळी डॉक्टर चंद्रे यांनी सर्वांना एड्स पासून बचाव, मादक पदार्थांचे सेवन, व्यसन तसेच लिंग निदान, स्त्री भ्रूण हत्या व स्त्री शिक्षण यावर सविस्तर मार्गदर्शन केले। या रॅलीला उपजिल्हा रुग्णालय येथून सुरुवात झाली। सेंट्रल बँक, शिवाजी पुतळा, नगरपालिका व परत उपजिल्हा रुग्णालयात ही रॅली समाप्त करण्यात आली। हा कार्यक्रम व रॅली यशस्वी पार पाडावी म्हणून योगेश पवार, धीरज डोडे यांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमात सर्व वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व सर्व रुग्णालयीन कर्मचारी उपस्थित होते। प्रतिनिधी समाधान ठाकरे, समाजशील न्यूज, दोंडाईचा, धुळे।